कोल्हापुरातून अयोध्येला पहिली रेल्वे रवाना झालेली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत अयोध्या वारी घडवली जाते. ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा घडवली जाते आणि त्याच दृष्टीनं पहिली रेल्वे ही अयोध्येच्या दिशेनं कोल्हापुरातनं रवाना झालेली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना ही अयोध्या वारी घडवली जाते. आनंद आनंद झाला, आम्हाला आनंद झालाय, आम्हाला सोहळा बघायला मिळाला. आनंद झालाय आम्हाला सगळ्यांचं हे बघून. अयोध्येला जाणार, वाट पाहत होतो आम्ही, त्याला वाट पाहतो आम्ही. देवाच्या कृपेनं आम्हाला घडले, आम्हाला भरपूर आनंद झालाय आणि आता आम्हाला दर्शन मिळणार ह्याचा तरी भरपूरच आनंद झालाय. आणि याचविषयी आपण बोलूया. कोल्हापुरातून प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहे. शेखर, एकूणच विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारनं ज्या काही योजना आणलेल्या आहेत त्याच्याविषयी विरोधक भरभरून बोलतात, टीका करतात आणि दुसरीकडे जनसामान्यांमधनं सुद्धा प्रतिक्रिया येते. त्यातलीच ही एक योजना म्हणून तीर्थदर्शन योजनेचा उल्लेख करावा लागेल. कोल्हापुरातनं आज अयोध्येसाठी ट्रेन सुटलेली आहे. काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत या सगळ्या दरम्यान, विरोधक काय म्हणतात? गुरु, लोकांच्या तर प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत. ज्यांना खरं तर या योजनेचा लाभ मिळाला आहे ते तर आनंदी या ठिकाणी दिसत आहे. खरं तर ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जर म्हटलं तर त्याचा निवडणुकीवरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आहे ते तर आपल्याला येणारा काळच जो आहे तो त्या ठिकाणी दाखवेल. मात्र सध्या या सगळ्याच योजनांच्या माध्यमातून विरोधक जे आहेत ते मात्र अनेक वेळा टीका करताना दिसलेले आहेत. अशा माध्यमातून तीर्थक्षेत्र करून विकास जो आहे तो साधणार आहेत का, अशा पद्धतीचं प्रतिक्रिया जे आहेत ते विरोधकांच्या आहेत. मात्र साहजिकच आहे, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अनेक योजना सरकार त्या ठिकाणी जाहीर करतं त्या ठिकाणी झालेल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असू दे, त्यावरती देखील मोठ्या प्रमाणात विरोधकांनी लक्ष जे आहे ते केलं होतं. आणि त्यानंतर आता ही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जी आहे ती लागू सुरू करण्यात आलेली. आज कोल्हापुरातून जवळपास 800 लाभार्थ्यांना कोल्हापूर ते अयोध्यापर्यंतचा प्रवास जो आहे तो घडवण्यात येणार आहे आणि ती ट्रेन देखील कोल्हापुरातून रवाना झालेली आहे. अशा भविष्यात अनेक तीर्थक्षेत्रांना दर्शन देणाऱ्या ट्रेन ज्या आहेत त्या सुटणार आहेत. त्यामुळे नक्कीच एकीकडे आनंदाचं वातावरण जे लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये, मात्र दुसरीकडे विरोधक मात्र या संपूर्ण योजनांवरती टीका देखील करताना दिसत आहेत. गुरु, अगदी धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.